सचेतनावर पण तुमचं कंट्रोल आहे आणि अचेतनावर पण कंट्रोल आहे. बरोबर. हे कोणाला शक्य आहे? फक्त ईश्वराला शक्य. बर. चालविली जडभिंती, हरली चांगल्याची भ्रांती असे शब्द वाटलो मला. बर. तेव्हा त्यांनी जाऊन जेव्हा त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला, हात ठेवल्याबरोबर त्यांनी जी ऋग्वेदातली सूक्त चालू केली, अजामळे पुरोहित म्हणून रेड्याने म्हणून त्या रेड्याचे समाज आळेपाट्याला आपल्या इथे आदिनाथ सिद्ध आदिगुरुत्व जासी नमस्कार भक्तिभाव तयाचे पासूनी शिवशक्ती बीज लाधले सहज मत्स्येंद्रात. नमस्कार, मी आलोक बुधटे. तर आजच्या विषयामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या लीळा आणि त्यांच्या गुरु परंपरेविषयी. तर माझ्याबरोबर आज चर्चा करण्यासाठी आहेत जयंत मरकळे सर. नमस्कार. तर ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या ज्या लीळा आहेत किंवा चमत्कार आहेत त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? ज्ञानेश्वर महाराजांच्या संपूर्ण जीवनामध्ये अनेक चमत्कार केले महाराजांनी. चमत्कार करण्याचं प्रयोजन त्यांचं हे बिलकुल नव्हतं की चमत्कारांनी समाजामध्ये काही आपल्या चमत्काराचं महात्म्य वाढावं. चमत्कार त्यांच्याकडनं त्यांच्यासाठी फार छोटी गोष्ट होती खरं म्हणजे. आणि त्यांचं जे सामर्थ्य जर बघितलं महाराजांचं, बरेचशे आपल्याला बरेचदा आपण चर्चा आपण ऐकतो काही वेळेला की हे खरंच घडलं होतं का नाही अशा आपण चर्चा होत असतो. पण ज्ञानेश्वर महाराजांचं जे वर्णन आहे ज्ञानेश्वर भगवान विष्णू, तर ते विष्णूचा साक्षात अवतार, तर त्याच्यासाठी ह्या ज्या काही जेव्हा तुम्ही एखाद्या साधना मार्गात जाता तेव्हा साधना मार्गातले ज्या प्रायमरी काही टप्पे ओलांडल्यानंतरच तुम्हाला चमत्कार अवगत होतो. पण हे चमत्कार काही समाजाचं मन आपल्याकडं चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार करत नाही आणि लोक योग्य मार्गाकडे वळत नाही. काही लोकांनी असं होतो की ह्या सगळे काल्पनिक गोष्टी आहेत. काल्पनिक गोष्ट नाही, काल्पनिक नाही आहेत, त्या सगळ्या सत्य गोष्टी आहेत. आणि त्यांच्यासाठी ह्या अगदी म्हणजे त्यांच्या सामर्थ्यापुढे ह्या गोष्टी अगदी म्हणजे काय म्हणतात अगदी सोप्या आहेत त्यांच्यासाठी करण्यासाठी. आणि त्याचा पर्पजचा पण आपण जर विचार केला तर पर्पज असं आहे की समाजाला योग्य दिशेने नेण्यासाठी ती पुढे भागवत धर्माची जी महाराजांनी फडकवली, तर त्यासाठी समाजाला आपल्याकडे अनुकूल करून वळत करून घेण्यासाठी समाजात किंवा चमत्कार केल्याशिवाय नमस्कार करत नाही असं तरीच होता प्रश्न म्हणजे असतो. तर त्यासाठी त्यांनी ते चमत्कार दाखवले. त्याच्यानंतर तर त्याच्यामध्ये बरेचसे चमत्कार आहेत. तुम्ही आता आपण बघितलं असेल की पहिल्यांदा पाठीवर असताना मुक्ताबाईने त्यांच्या पाठीवर मांडे भाजले. बरं. ती जागा अजून आहे तिथं आपल्या आळंदीमध्ये. बरं. आळंदीमध्ये सर्व जागा आहेत. पुढच्या जर तुम्ही बघितलं तर भिंत चालवली त्यावेळेला काय झालं होतं की चांगदे महाराज भिंत तर अजून आहे ती प्रत्यक्ष भिंत. बर. चालविली जडभिंती हरली चांगल्याची भ्रांती असे शब्द वाटले मला. बरोबर. तर चांगल्याची भ्रांती म्हणजे काय की चांगदेव महाराज चौदाशे वर्ष त्यांचं आयुष्य असलेले योगी होते, ते थोर योगी होते. तर ते व्याघ्रावर म्हणजे वाघावर बसून जोरदार भेटायला येत होते. हजारो त्यांचे शिष्यगण घेऊन आपण संत ज्ञानेश्वर चित्रपट बघित असेल तर त्याच्यामध्ये फार सुंदर त्याचा देखावा आणि संपूर्ण ते शूटिंग केलेलं आहे. तर हे सगळे येत होते आणि त्यावेळेला त्यांचे जे काही अहंकार होता तो अहंकार हे करण्यासाठी म्हणून महाराजांनी भिंत चालवली. बर. की तुम्ही आगला तर तुम्ही सगळे वाघ अंगावर सर्प होते त्यांच्या असं सगळं त्यांचं जबरदस्त त्यांचं सगळं माझ्या सगळ्या भूतमात्रांवर माझा कंट्रोल आहे. तेव्हा पण महाराजांनी भूतमात्रांवर कंट्रोल आहे तर त्यांनी जडभिंती चालून दाखवली. म्हणजे जे अचेतना सचेतनावर पण तुमचं कंट्रोल आहे आणि अचेतनावर पण कंट्रोल आहे. बरोबर. हे कोणाला शक्य आहे? फक्त ईश्वराला शक्य. ते ईश्वरी अवतार होते म्हणून त्यांना ते शक्य झालं. आणि तुम्ही जर बघितलं अशा तऱ्हेचे गोष्टी तुम्हाला दुसरी कुठं ऐकायला पण मिळणार नाही. पण महाराजांचं हे बिलकुल हे नव्हतं की हे फक्त याच्यासाठी चमत्कारांसाठी वर्ण महाराजांना आपण त्यांचं हे करू शकत नाही. माझे गुरु महाराज होते नकाते महाराज म्हणून तुम्हाला आपण मागे बोललो होतो की जे गुरुणी महाराजांचे परमशिष्य, तर त्यांनी ज्ञानेश्वरी ते 125 वेळा पारायण त्यांनी केलं होतं आणि ज्ञानेश्वरी जवळजवळ म्हणजे मुखोद्गत असल्यासारखी त्यांना होती. तर महाराजांनी जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचं त्यांचं जबरदस्त म्हणून अनुबंध होतं तर महाराजांनी एकदा बोलताना असं सांगितलं
आणि महाराज म्हणले की तुम्ही या चमत्कारांविषयी बोलताय पण 21 वर्षाच्या आयुष्यामध्ये मनुष्याच्या 21 वर्षापर्यंत आपल्याला काही कळत सुद्धा नाही. याच्यामध्ये ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ, अमृतानुभवासारखा महान ग्रंथ, एवढं सगळं करून त्यांनी संपूर्ण त्यांचं कार्य संपवून त्यांनी समाधी घेतली. बरोबर. ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या विषयावरती येऊच्या, पण त्याआधी जसं महाराजांनी माऊलींनी जसं रेड्यामुखी वेद वाजवले त्याचा काय संदर्भ? रेड्यामुखी ते पैठणला जेव्हा त्या महाराजांचं हे झालं होतं की त्यांचा उपनयनाचा अधिकार घेण्यासाठी ते पैठणच्या मुंजीचा पूर्वीची स्टोरी तर तुम्हाला सगळी ती माहितीच असेल सगळ्यांना की त्यांच्या वडिलांनी आधी संन्यास आश्रम घेतला आणि नंतर ते गृहस्थ आश्रमात आले, त्यामुळे त्यांना ते वाईट टाकलं. वाईट टाकल्यानंतर महाराज तिथे सिद्धपेठ आहे, सिद्धपेठावर म्हणजे ते आउट ऑफ आउटस्कट ज्याला आता आपल्याला म्हणतात वेशीच्या बाहेर असं ते त्या त्या भागात त्या बेटावर महाराज राहत होते. ते सिद्धपेठ अजून आहे तिथे आहे, म्हणजे आळंदीचा जे तुमचा जो इंद्रायणी तीर जिथं संपतो आणि तिथून गोपाळपुरा म्हणून एक भाग आहे, गोपाळपुरातून आत पुढे गेलात की तुम्हाला सिद्धपेठ लागतो. सिद्धपेठावर महाराज त्यावेळेला ते राहत होते. मग ते सगळं झालं आणि मग ते अधिकारासाठी ते पैठणला सगळी धर्मसभा होती आणि त्या धर्मसभेतही जेव्हा त्यांचं पैठण म्हणजे त्या काळची दक्षिण काशी, करेक्ट, दक्षिण काशी होती पैठण आणि तिथे सगळे विद्वत्त आणि सगळे ब्रह्मवृंद होता आणि त्यांच्याकडे ते अधिकार होते आणि तिथेही जेव्हा त्यांचा दात मिळेना तेव्हा महाराज असं म्हणले त्यावेळेला, म्हणजे तेव्हा महाराज लहानच होते अर्थात, महाराज म्हणले की आम्हाला हा अधिकार तुम्ही द्यावा म्हणून त्यांनी विनंती केली, या सगळ्या विनंती केली. तर त्यावेळेला ते असं म्हणले की बोलताना की सर्वांमुखी सर्वांमध्ये ईश्वर भरलेला आहे म्हणजे हा शब्द बोलल्यावर एक जण उठून असं म्हणला की तुम्ही सर्वांमध्ये भरलेला आहे तर म्हणले माझ्यात आहे तुमच्यात आहे तर मग त्या ह्या रेड्यामध्ये तर ते म्हणले रेड्यामध्ये पण आहे. तर रेड्यामध्ये आहे म्हणल्यावर ते म्हणले मग तू जे बोलतोस तुझे वेद आणि ह्याच्यामध्ये तुला जे शिक्षण झालं तू पारंगत तू जे बोलतो तर बोलेल का? तर महाराज म्हणले बोलेल म्हणल्यावर त्यांनी सगळे हसायला लागले की हे कसं शक्य रेडा काय बोलणार आहे. तेव्हा त्यांनी जाऊन जेव्हा त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर त्यांनी जी ऋग्वेदातली सुप्त चालू केली अजामेळे पुरोहित म्हणून रेड्याने म्हणून त्या रेड्याची समाधी आळेपाट्याला आपल्या इथे आळेपाट्याला सुंदर समाधी आहे रेड्याची. तर ह्या सगळ्या सत्यघटना आहेत, ह्याच्यामध्ये काही म्हणजे कोणी काही डाऊट घेण्याचं काहीच हे नाही. तर असं सगळं महाराजांचं आहे. फार आपलं भाग्य की आपण या भूमीत जन्मलो जिथं ज्ञानेश्वर महाराज जवळ आहे. आमचं तर गावच महाराजांच्या पंचक्रोशीत आहे, मनोहर आमचं गाव पंचक्रोशीत आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या छत्रछायाखाली चांगले वावरत असं म्हणायला हरकत नाही. ते ज्ञानेश्वरी जी लिहिली हे ज्ञानेश्वरी लिहिणे हाच एक मोठा चमत्कार सच्चिदानंद बाबा आदरे लेखक उजाला तिची निवासाला त्यांनी ते सगळं सांगितली होती. तिथे तो कांबई आहे तिथे टेकून बसले होते ते जिथे माऊली टेकून कांबाच तिथं मंदिर आहे. बरोबर. निवासाला फार सुंदर आहे सगळं निवासा नगर आणि भगवद्गीतेमध्ये 900-700 श्लोक आहे त्याच त्यांनी डिस्कशन करून ती त्यांनी त्याच्यावर म्हणजे त्याचं इंटरप्रिटेशन करून ती 9001 मध्ये मांडली. बर. तर खूप म्हणजे हा खूप म्हणजे आणि हा एवढं केल्यानंतरही अमृत अनुभव परत पुढचा ग्रंथ लिहिला त्याच्या पण ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक एका ओबीवरती बरेच सारे विद्यापीठ पीएचडी देतात म्हणजे त्यामध्ये अनेक विद्यापीठ एकच नाही बरेच विद्यापीठांमध्ये आहे म्हणजे त्याच्यामध्ये इतकं तत्वज्ञान आहे की एखाद्याला त्या 2-4 ओळींवरती किंवा एका ओबीवरती एका ओळीवर पुस्तक लिहिलेले बाबा महाराज आर्वीकर म्हणून होते त्यांच्या एका ओळीवर त्यांनी एक पुस्तक त्यांच्या महाराजांच्या बाबा महाराज आर्वीकर असे अनेक कहाणी आहेत त्यांच्या आणि गुलाबराव महाराज म्हणून संत होते त्यांच्यावर आपण कधीतरी बोलूया. तर गुलाबराव महाराज हे स्वतःला ज्ञानेश्वर कन्या समजायचे ज्ञानेश्वरांची मुलगी ज्ञानेश्वर त्यांना ते तात म्हणायचे. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 132 ग्रंथ लिहिले त्यांच्या 32 वर्षाच्या आयुष्यात
तर त्या आणि ते जन्मांध होते. तर तुम्ही म्हणताय की ज्ञानेश्वर महाराज गुलाबराव महाराज म्हणून नागपूर विद्यापीठात अनेक हजारोंनी पीएचडी झाल्या, लोकांनी पीएचडी केलं त्यांच्या ग्रंथ समजा. तर म्हणजे इतकं त्यांचं आहे म्हणजे काय बोलायचं. बरोबर. ज्ञानेश्वरीनंतर त्यांनी जो अमृतानुभव लिहिला त्याच्याविषयी काही. अमृतानुभव म्हणजे घटना अशी झाली असं म्हणतात की महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण लिहिला आणि त्यांच्या गुरूंच्या समोर तो अर्पण केला निवृत्तीनाथ महाराजांसमोर. तर निवृत्तीनाथ महाराज असं म्हणले की हे तर परवचन आहे. बरोबर. बिकॉज इट इज अ कॉमेंट्री ऑन भगवद्गीता. तुझं काय म्हणलं, तू जे स्वतः अनुभव घेतला आहेस तो अनुभव तू प्रकट करत केलाच नाही, तो गुह्यच ठेवलेलास. काय अनुभव आला तेवढं सगळं लिहिल्यानंतर किंवा पूर्ण गीता वाचून त्याच भाषांतर केल्यानंतर. आणि भाषांतर केल्यानंतर आणि तुझ्या जीवनामध्ये जे काही साधन आहेत तुझे जे स्वतःचा अनुभव आहे गुह्य ज्ञान. बर. तर तू कॉमेंट्री जेव्हा करतो दुसऱ्या पुस्तकावर, शेवटी ते ग्रंथ आहे त्या ग्रंथावरची कॉमेंट्री. जसं शंकराचार्यांनी भगवद्गीतेवर शंकर भाष्य लिहिलं तसंच महाराजांचं हे भाष्य आहे. त्याला ते परवचन म्हणतात. त्याला म्हणून परवचन आहे म्हणले. तुझं तर तुझं स्वतःच जे एवढं मोठं गुह्य ज्ञान तुझ्याकडे आहे. बरोबर. जे ते ज्ञान तू प्रकट कर. ते त्यांनी अमृतानुभवात लिहिलं. मग पुढे अमृतानुभवात लिहिलं. बरोबर. मग जसं आपला आत्ता विषय झाला की ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं की याचा अनुभव तू लिही, मग त्याच्यानंतर त्यांनी ते अनुभव अमृतानुभव लिहिला. तसं त्यांच्या बाकी गुरूंविषयी किंवा त्यांच्या पूर्ण गुरुपरंपरेविषयी काही महाराजांचं, त्यांनी भागवत धर्म तर ते भागवत धर्माचे जनकच म्हणजे तिथून त्यांच्यापासून सुरू झाला. पण त्यांची जी परंपरा जर बघितली तर ती तो एक काय म्हणतात नाथसंप्रदाय. नाथसंप्रदाय म्हणजे कसं आहे की त्यांच्या स्वतःच त्यांनी त्यांच्यावर गुरु परंपरेविषयी त्यांनी स्वतःच ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे. आणि महाराजांनी ते जे लिहिलेलं आहे त्याच्यावर स्वामी स्वरूपानंदांनी अभंग ज्ञानेश्वरीत लिहिलंय. त्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय आदिनाथ थोर आदिनाथ सिद्ध आदिगुरु थोर जासी नमस्कार भक्ती पावे. आदिनाथ म्हणजे शंकर, शंकरापासून सुरू झाले. आदिनाथ सिद्ध आदिगुरु थोर जासी नमस्कार भक्ती पावे तयाचे पासून शिवशक्ती बीज लाधले सहज मत्स्येंद्रात. शिवशक्ती शंकरांनी मत्स्येंद्राला मत्स्येंद्राने दिले गोरक्षाला म्हणजे गोरक्षनाथ म्हणजे गोरक्षनाथांची परंपरा. गोरक्ष गैनी धन्य केला गैनीनाथे ज्ञान दिले निवृत्तीसी निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा. म्हणजे नवनाथांपासून ते निवृत्तीनाथांपर्यंत आलं. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथांकडून मिळालं. अशाच नवनवीन विषयांवरती बोलण्यासाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.